नमस्कार मित्रांनो तुम्हाला कधी तात्काळ पॅन कार्ड बनवायची आवश्यकता पडल्यास तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा डेस्कटॉपवरून अगदी एका तासाच्या आत पॅन कार्ड बनवू शकता आणि हे पॅन कार्ड हंड्रेड पर्सेंट व्हॅलिड असून या क का पॅन कार्डला इन्कम टॅक्स डिपार्टने पण मान्यता दिलेली आहे या पॅन कार्डवर तुमचं फोटो सिग्नेचर आणि वडिलाचे नावाचे तुमचं संपूर्ण नाव असणार आहे आणि हे पॅन कार्ड तुम्ही अप्लाय केल्यानंतर अगदी एका तासाच्या आत तुमच्या ईमेलवर अवेलेबल होतो डिजिटल स्वरूपात आणि प्लास्टिकचा कार्ड तुम्हाला दहा दिवसाच्या तुमच्या ॲड्रेसवर पोस्टाद्वारे पाठवण्यात येतो तर या व्हिडिओमध्ये आपण पॅन कार्ड कशा प्रकारे बनवायचं याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तरी चॅनलवरून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा तर नमस्कार मित्रांनो वेलकम टू टेक क्लिनिक पॅन कार्ड बनवण्याकरता तुम्हाला तुमच्या ब्राऊझरमध्ये पॅन कार्ड अप्लाय ऑनलाईन असं टाईप करून घ्यायचं आहे आणि येणारी जी पहिली लिंक आहे तिच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे पॅन कार्डची वेबसाईट ओपन होईल वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे तुम्ही तिथून ही वेबसाईट ओपन करू शकता वेबसाईट ओपन केल्यानंतर बघा ऑनलाईन पॅन अप्लिकेशन पॅन अप्लिकेशन आपल्यासमोर आलेला यामध्ये बघा अप्लाय ऑनलाईन आणि रजिस्टर्ड युजर हे दोन पर्याय दिलेला तर अगोदर आपल्याला अप्लाय ऑनलाईन हा पर्याय सिलेक्ट करून घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला मग अप्लिकेशनशन टाईप यामध्ये तुम्हाला न्यू पॅन इंडियन सिटिजन फॉर्म फोर्टी नाईन ए हवाला पर्याय आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि कॅटेगरीमध्ये आपल्याला इंडिव्हिज्युअल ही सिलेक्ट करून घ्यायची आहे नंतर बघा अप्लिकंट इन्फॉर्मेशनमध्ये अगोदर टायटल यामध्ये तुम्हाला श्री श्रीमती आणि कुमारी हे तीन पर्याय दिलेला आहे तरी ते आपण श्री हा पर्याय सिलेक्ट करू त्यानंतर बघा इथं तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला लास्ट नेम म्हणजे सर सरनेम त्यानंतर आपलं स्वतःचं नेम म्हणजे फर्स्ट नेम आणि नंतर मिडल नेम यामध्ये आपल्याला आपल्या वडिलाचं नाव टाकून घ्यायचं आहे नंतर आपल्याला इथं डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचा आहे इथे कॅलेंडर आलेलं आहे या कॅलेंडरनुसार आपल्याला आपली जे डेट ऑफ बर्थ आहे ती डेट ऑफ बर्थ इथं टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपली जी सुरू असलेली ईमेल आय डी आणि आपला मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे आणि नंतर बघा इथं काही सिक्युरिटी पर्पज संबंधी माहिती दिलेली आहे तर इथं आपल्याला व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि या चेक्सबॉक्सवर क्लिक करायचा आहे आणि दिलेला कॅपच्या कोड इथं टाकून आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे तर अगोदर आपण सर्व माहिती व्यवस्थित भरून घेऊ आणि त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यावायचा आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर या प्रकारचा पेज आपल्या समोर येईल यामध्ये बघा तुम्हाला एक टोकन नंबर मिळालेला आहे हा टोकन नंबर आपल्याला व्यवस्थित लिहून ठेवायचा आहे समजा समोर भरते वेळी तुमचं जर लॉग झालं तर हा टोकन नंबर टाकूनच तुम्हाला लॉग इन करायचा आहे त्यामुळे हा टोकन नंबर तुम्हाला व्यवस्थित लिहून ठेवायचा आहे आणि त्यानंतर कंटिन्यू विथ पॅन एप्लिकेशन फॉर्म या बटनं आपल्याला क्लिक करावायचं आहे नंतरच्या पेजमध्ये आपल्याला पॅन कार्ड करण्याकरिता जे पाच स्टेप आहेत ते पाच स्टेप करून घ्यावायचे आहेत आणि यासंबंधीचे डिटेल्स दिलेले आहेत तर सर्वप्रथम बघा आपल्याला मग गाईडलाईन्समध्ये सबमिट डिजिटल थ्रू ई के वाय सी ई साईन तर सर बघा इथे तीन पर्याय तुमच्यासमोर दिसत असतील यामध्ये बघा पहिला पर्याय आपण सिलेक्ट केलाच आपल्याला आधार कार्डवरूनच आपली फोटो सिग्नेचर घेतली जाईल यामुळे आपल्याला आपल्याला कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स द्याव्याची गरज नाही तसं दुसऱ्या पर्यामध्ये बघा तुम्हाला मग फोटो आणि सिग्नेचर स्कॅन करायचे आहेत आणि तुम्ही जर तिसरा पर्याय सिलेक्ट केलं तर यामध्ये मग तुम्हाला तुमचं अप्लिकेशन जो ऑनलाईन फॉर्म भरतं तो अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला मग ऑफिसमध्ये पोस्टाद्वारे पाठवायचा आहे आणि त्यानंतर तुमचं पॅन कार्ड बनेल तर आपण पहिला पर्याय सिलेक्ट करून घेऊ या पर या पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला मग कुठल्या प्रकारचं फॉर्म भरावायचं नाही किंवा पोस्टाने पाठवायचं नाही आहे ह्या ई के वाय सी थ्रू आपल्या आधार कार्डनुसार सर्व डिटेल्स घेतले जाईल त्यामुळे आपण पहिला पर्याय सिलेक्ट करून घेतलं नंतर बघा इथं आपल्याला नंतर आपल्या इथं फिजिकल पॅन कार्डसंबंधी माग माहिती मागितली तरी तर आपल्याला येस हा पर्याय सिलेक्ट करून घ्यावायचा आहे त्यानंतर इथं बघा तुम्हाला तुमच्या आधार नंबरचे लास्टचे चार डिजिट इथं टाकावयाचे आहेत बघा तुमच्या आधार कार्डवरील फोटो तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवर पाहिजेत आहे काय तर आपल्याला यस हा पर्याय इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा नेम ॲज पर आधार तर इथं तुम्हाला तुमच्या आधार कार्डनुसार नाव हे टाकावायचे आहे परंतु इथं बघा हा पर्याय अवेलेबल होत नाही त्यानंतर तुमच्या नावाबद्दलची सर्व माहिती इथं आलेली आहे आपण रजिस्ट्रेशन करतील जे डिटेल्स टाकलं होतं ते इथं दिलेले आहेत त्यानंतर इथून आपल्याला आपलं जेंडर सिलेक्ट करून घ्यायचा आहे जेंडर सिलेक्ट केल्यानंतर बघा त्यानंतर बघा तुमचं पुन्हा दुसरं नाव आहे काय किंवा तुमचं नाव चेंज झालं आहे काय तर झालं असले सजेस्ट करून त्यासंबंधीची माहिती आपल्याला इथं द्यावायची आहे नाहीतर नो हा पर्याय आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर आपण इथं नो हा पर्यायच राहू देऊ त्यानंतर इथं पण आपल्याला नो हा पर्याय सिलेक्ट करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला आपलं वडिलाचं पूर्ण नाव आणि आपल्या आईचं पूर्ण नाव इथं टाकून घ्यायचं आहे इथं वडिलांचा सरनेम त्यानंतर वडिलांचं फर्स्ट नेम आणि इथं मिडल नेम टाकायचा आहे त्याचप्रकारे इथं आपल्या आईचे पण सरनेम आईचं आईचं फर्स्ट नेम आणि आपल्या आईचं मिडल नेम टाकावायचं ने, आहे तर आईचं नेम हे ऑप्शनल आहे त्यानंतर बघा तुमच्या पॅन कार्डवर तुमच्या फादरनेम म्हणजे तुमच्या वडिलाचं नाव पाहिजे की आईचं नाव पाहिजे हे सिलेक्ट करून घ्यायचं तर आपण वडिलांचे नाव ठेऊ आणि सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावर क्लिक करावायचं आहे त्यानंतरच्या दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला पर्सनल डिटेल्स द्यायचं आहे पर्सनल डिटेल्समध्ये बघा सोर्स ऑफ इन्कम म्हणजे आपलं इन्कमचं सोर्स काय तर इथं तुम्हाला मग सॅलरी असेल तर सॅलरी टाकू शकता तर आपण इथं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस हा पर्या सिलेक्ट करू त्यानंतर बघा ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन तर यामध्ये अँड ॲड्रेस हा ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेला आहे तर आपलं आधार कार्डवरून इथं ॲड्रेस घेतला आहे त्यामुळे बघा आपल्याला इथं कोणत्याच प्रकारचे ॲड्रेस डिटेल्स फील करता येत नाही नंतर तुमचं ऑफिस असेल तर ऑफिस डिटेल्स तुम्हाला इथं द्यावयाचे आहेत त्यानंतर बघा इथं मग टेलिफोन नंबर अँड ईमेल आय डी डिटेल्स द्यावायचे आहेत तर आपल्याला इथं मग एस टी डी कोड टाकून घ्यायचा आहे एरिया कोड आपला मोबाईल नंबर ऑलरेडी रेडी आलेला आहे तसेच ईमेल आय डी पण आलेला आहे नंतर सर्व माझे भरून झाल्यानंतर नेक्स्ट या बटन आपल्याला क्लिक करावायचा आहे नंतरच्या पेजमध्ये आपल्याला मग एओ कोड टाकायचा आहे इथं बघू शकता तुम्ही एरिया कोड एओ टाईप रेंज कोड आणि एओ नंबर दिला आहे तर याकरिता आपल्याला काही करायचं नाही फक्त इथं आपल्याला मग सिटीजनशिप सिलेक्ट करून घ्यायची आहे तर आपण इंडियाचे रहिवासी आहोत म्हणून आपण इंडियन सिटीजनशिप सिलेक्ट करून घेऊ त्यानंतर आपल्याला राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे इथं राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सिटी राज्य सिलेक्ट केल्यानंतर बघा आपल्या इथं सिटी सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिटीमध्ये आपला जिल्हा जर तुमचा जिल्हा अवेलेबल नसेल तर गडचिरोली जिल्हा अवेलेबल नाही तर आपल्याला चंद्रपूर हा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा तुमच्या मग सिटीचा जो एओ कोड आहे तो इथं आलेला आहे इथं दोन पर्याय अव्हेलेबल झाले आहेत आपला गडचुली आहे म्हणून आपण हा वार्ड नंबर आय टी ओ वार्ड नंबर दोन चंद्रपूर हावाला आपल्याला पर्याय सिलेक्ट करून घ्यावायचा आहे पर्याय सिलेक्ट केल्यानंतर बघा आपलं इथं एरिया कोड आलेलं आहे सर्व डिटेल्स इथं आलेले आहेत त्यानंतर नेक्स्ट या बटनं आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे नंतरच्या पेजमध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स डिटेल्स द्यायचे आहेत डॉक्युमेंट्स डिटेल्समध्ये बघा प्रूफ ऑफ आयडेंटिटी आधार कार्ड आपलं ऑलरेडी सिलेक्ट झालं आहे त्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेस इथं पण आधार कार्ड ॲटोमॅटिक सिलेक्ट झालेलं आहे नंतर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ हे पण ॲटोमॅटिक सिलेक्ट झालेलं आहे त्यानंतर बघा डिक्लेरेशन आहे डिक्लेरेशनमध्ये बघा आपलं पूर्ण नाव आहे नंतर इथून आपल्याला मग सिलेक्ट करून घ्यायचा आहे इथं आपण हिमसेल्फ आणि हर हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथं आपल्याला प्लेस टाकून घ्यायचा आहे डेट ऑलरेडी आलेली आहे त्यानंतर सबमिट या बटन आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर एक मेसेज येईल युअर अप्लिकेशन सबमिटेड प्लीज कम्पअर युअर डिटेल्स तर बघा आपलं अप्लिकेशन सबमिट झालेलं आहे त्यानंतर आपल्या डिटेल्स हे कन्फर्म करून घ्यायचे आहेत तर अगोदर तर अगोदर बघा पर्सनल डिटेल्समध्ये आपल्याला इथं आधार कार्डचे लास्टचे चार डिजिट मागितलेले आहेत त्यानंतर इथं आपल्याला आता आधार कार्डचे अगोदरचे आठ डिजिट द्यावायचे आहेत आधारचे आठ डिजिट टाकल्यानंतर बघा इथं आपण जो फॉर्म भरलेला आहे त्यासंबंधीची पूर्ण माहिती इथं आलेलं आहे तर एकदा आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे आपण भरलेली माहिती योग्य आहे की नाही ही सर्व माहिती आपल्याला एकदा व्यवस्थित बघून घ्यायची आहे आणि त्यानंतर प्रोसीड या बटनं आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि स एखाद्या माहितीमध्ये तुम्हाला काही मग चुकीची माहिती भरली असे वाटल्या तुम्ही इडिट या बटनावर क्लिक करून भरलेल्या माहितीमध्ये पण दुरुस्ती करू शकता आणि माहिती व्यवस्थित आहे याची खात्री झाल्यानंतर प्रोसीड या बटनं आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे नंतरच्या पेजमध्ये आपल्याला मग आप पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंट करण्याकरिता तुमच्याजवळ तीन पर्याय अव्हेलेबल झाल्यात यापैकी जो पर्याय तुमच्याजवळ आहे तो पर्याय सिलेक्ट करून घ्यावायचा आहे तर तुम्ही इथं तुम्ही इथं बघू शकता पॅन कार्ड बनवण्याकरिता इथं मग एकशे सहा पॉईंट नव्वद पैसे म्हणजे एकूण एकशे सत् एकशे सात रुपये आपल्याला पॅन कार्ड बनवण्याकरिता लागून राहिलेले आहेत नंतर आपल्याला इथं त्यानंतर आपल्याला आय एग्री टू द टर्म ऑफ सर्विसेस या बटनावर इथं क्लिक करून घ्यायचं आहे आणि प्रोसेड टू पेमेंट या बटनावर आपल्याला क्लिक करावायचं आहे त्यानंतर बघा पेमेंट संबंधी परत एक पेज तुमच्या समोर येईल इथं पे कन्फर्म या बटनावर क्लिक करून घ्यावायचं आहे त्यानंतर तुमच्याजवळ पेटीएम क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता किंवा मग इथं तुमचा डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करू शकता तसेच यू पी आय किंवा नेट बँकिंगने पण पेमेंट करू शकता तर यापैकी जे मेथड तुमच्या जवळ अवेलेबल आहे त्याच्याने अगोदर पेमेंट करून घ्यावायचं आहे आपण डेबिट कार्ड हा पर्याय सिलेक्ट करून पेमेंट केलेला आहे आपलं ट्रान्झॅक्शन डेटे सक्सेसफुल दाखवून राहिला आहे त्यानंतर आपल्याला कंटिन्यू या बटनावर क्लिक करून घ्यावायचा आहे कंटिन्यू बटनावर क्लिक केल्यानंतर इथं आपला टोकन नंबर आपलं नाव आलेलं आहे जेंडर आला आहे डेट ऑफ बर्थ आलं आहे तर आधार कार्ड नंबर पण इथे दाखवून राहिलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे टर्म अँड कंडिशन या दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित एकदा वाचून घ्यायचं आहे आणि चेकबा क्लिक करून घ्यायचं आहे आणि नंतर कंटिन्यू या बटन आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला ऑथेंटिकेट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू विथ ई के वाय सी या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे ऑथेंटिकेट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असेल तर त्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल आणि ओ टी पी नंबर टाकल्यानंतर तुमच्या ईमेल आय डीवर चोवीस तासाच्या तुम्हाला डिजिटल पॅन कार्ड अवेलेबल होईल आणि पंधरा दिवसाच्या तुमच्या पत्त्यावर पोस्टाद्वारे पॅन कार्ड पाठवण्यात येईल आणि जर तुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक नसल्यास मग अशा प्रकारचा मॅसेज तुम्हाला येऊ शकतो आणि अले तुमचं पॅन कार्ड बनवण्याची प्रोसेस फेल झालेली आहे आणि तुमच्या अकाउंटमधून जो पेमेंट कटलेला आहे तो तुम्हाला का काही दिवसामध्येच रिफंड मिळून जाईल तर अशा प्रकारे तुम्ही मग ऑनलाईन पद्धतीने पॅन कार्ड बनवू शकता तर ला या व्हिडिओमध्ये एवढाच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण या संबंधाची माहिती मिळेल आणि अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या अशी नवनवी माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार